नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो काही लाभार्थ्यांचे राशन कार्ड आता बंद केले जाणार आहे आणि त्यांच्याकडून राशन धान्याची वसुलीसुद्धा केली जाणार आहे राशन कार्डच्या संदर्भात शासनाने नवीन नियमावली लागू केलेली आहेत या नवीन नियमावलीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचे राशन कार्ड बंद केले जाणार आहे आणि तुमच्याकडून आतापर्यंत घेतलेल्या धान्याची वसुली सुद्धा करून घेतली जाणार आहे तर मित्रांनो बरेच लाभार्थी या नियमामध्ये येतात ही नवीन नियमावली जी आहे त्या नियमावलीमुळे लाखो लाभार्थ्यांचे राशन कार्ड बंद केले जाणार आहे त्यांच्याकडून आर्थिक वसुली सुद्धा केली जाणार आहे आणि लाभार्थ्यावर योग्य ती कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही या नियमावलीमध्ये येत असाल आणि तुमच्यावर कार्यवाही होऊ नये तुमच्याकडून वसुली केली जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल तो कोणता अर्ज आहे तो कसा भरायचा तो कुठे सादर करायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे या व्हिडिओचा त्या कुठलाही पार्ट मिस करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती घ्यायला सुरू करूया मित्रांनो देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात केंद्र सरकारतर्फे कोट्यवधी लोकांना मोफत अन्नधान्य व रेशन कार्डवर अनेक सुविधा दिल्या जातात पण या सुविधांचा काही लाभार्थी गैरफायदा घेताना दिसत आहेत पात्र लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसून सुद्धा हे लाभार्थी रेशन कार्डच्या संपूर्ण योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे देशातील पात्र गरीब गरजू लाभार्थी यापासून वंचित राहत आहेत त्यासाठी अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध केंद्र सरकारने कठोर पावले उचललेले आहेत याबाबत सरकारने नवीन नियम लागू केलेले आहेत तर मित्रांनो काय आहेत नवीन नियम थोडक्यात माहिती पहा जर लाभार्थ्याकडे स्वतःच्या कमाईवरून विकत घेतलेला शंभर चौरस मीटरचा प्लॉट किंवा फ्लॅट असेल जर लाभार्थ्याचे दुकान असेल लाभार्थ्याकडे चारचाकी गाड्या असेल ट्रॅक्टर असेल किंवा लाभार्थ्याकडे शस्त्र परवाना असेल तसेच लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असेल त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख असेल व शहरी भागातील रहिवासी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख असेल तर अशा लाभार्थ्यांचे राशन कार्ड बंद केले जाणार आहे अशा लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन स्वतः आपले राशन कार्ड बंद करून घ्यावे लागणार आहे जर लाभार्थ्यांनी स्वतः आपले राशन कार्ड सरेंडर केले नाही बंद केले नाही तर पडताळणीमध्ये याबाबत शासनाच्या लक्षात आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल व त्यांच्याकडून आत्तापर्यंत घेतलेल्या धान्याची आर्थिक वसुली केली जाईल तर मित्रांनो जर तुम्ही या नियमावलीमध्ये बसत असाल तर तुमचे राशन कार्ड तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने बंद करा म्हणजे तुमच्यावर कार्यवाही होणार नाही किंवा तुमच्याकडून वसुलीसुद्धा केली जाणार नाही राशन कार्ड बंद करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागेल त्या अर्जाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता अर्ज डाउनलोड करून घेतल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट करून घ्या अर्जाची प्रिंट केल्यानंतर तो अर्ज कसा भरायचा आणि तो अर्ज कुठे सादर करायचा याच्याबद्दलची माहिती पहा तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकवर मिळालेला अर्ज अशा प्रकारचा असेल अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा ऑप्ट आउट ऑफ सबसिडी ऑफ फूड ग्रेन्स या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज तर मित्रांनो पाहू शकता कुटुंब प्रमुखाने हा अर्ज भरायचा आहे कुटुंब प्रमुखाचे सर्वप्रथम नाव द्यायचे आहे कुटुंब प्रमुखाचा संपूर्ण रहिवासी पत्ता लिहायचा आहे रस्तभाव दुकानाचे नाव लिहायचे आहे आणि त्यानंतर खाली बारा अंकी ऑनलाईन शिधापत्रिका क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या राशन कार्डचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली पाहू शकता तुम्हाला स्वयं पत्रक द्यायचं आहे त्यानंतर तुमच्या शिधापत्रिकेच्या प्रकारावर तुम्हाला राईट खून करायचे आहे त्यानंतर खाली एकदा तुम्हाला राशन कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि सर्वात खाली तुम्हाला तुमचे गाव व शहर टाकायचे आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराचे नाव टाकून अर्जदाराचा अंगटा किंवा सही करायची आहे अशा पद्धतीने हा अर्ज संपूर्ण भरल्यानंतर हा अर्ज तुमच्या राशन दुकानदाराकडे सादर करायचा आहे किंवा हा अर्ज तुम्ही स्वतः तहसीलमध्ये जाऊन सादर करू शकता या अर्जासोबत तुमच्या राशन कार्डची झेरॉक्स परत जोडणं आवश्यक आहे तर मित्रांनो राशन कार्ड बंदीच्या संदर्भातील नवीन नियमावली व अर्ज कसा भरायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय